विद्यार्थी मित्रांनो, गेल्या पाठामध्ये आपण मध्यश्मोगातील मानव हा निवारा ते वसाहतीमध्ये येऊन राहू लागला हे आपण पाहिलं आहे। आता या पाठामध्ये आपण मानवाच्या स्थिर जीवनाची सुरुवात हा भाग आपण बघणार आहोत। यामध्ये आपण पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात हा भाग बघणार आहोत। कुत्रा, शेळी, मेंढी, म्हैस हे जे प्राणी आहेत या प्राण्यांचा माणसाला उपयोग होतो आणि अशा माणसाण्याचा जी प्रक्रिया आहे त्यामध्ये तीन टप्पे आहेत। यामध्ये रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे, माणसासोबत राहण्याचे वळण लावणे आणि तिसरी पायरी आहे दूध दुभते मिळवणे व कष्टाची कामे करणे, यासारखे तीन टप्प्यामध्ये प्राणी माणसाचे प्रकार होतात। त्याचा तिसरा जो प्रकार आहे दूध दुभते मिळवणे व कष्टाची कामे प्राण्याकडून करून घेणे, याला आपण पशुपालन असे म्हणतो। सुरुवातीला माणसाने कुत्रा हा प्राणी मांसाळ्याचं आपण मागील पाठामध्ये बघितलं आहे आणि त्यानंतर माणसानं मेंढ्या आणि शेळ्या पालनास सुरुवात केलेली आहे। आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये बघूया शेती। एक शेतीची सुरुवात 11,000 वर्षापूर्वी झाल्याचे काही पुरावे इस्रायल व इराक येथे सापडले आहेत आणि प्रामुख्याने शेतीची सुरुवात ही स्त्रियांनी केल्याबाबत दिसून येते। यामध्ये सुरुवातीला टोकदार काठीचा उपयोग पेरणी करण्यासाठी करण्यात आला। आजही शेती करण्यासाठी आदिवासी भागामध्ये अशा टोकदार काठीचा उपयोग होतो आणि त्या टोकदार काठीला वजन पडण्यासाठी गोलाकार दगड लावल्याचंही आपण पाहिलं आहे।